ओके सगळ्यांना आवाज येतोय माझा? हॅलो. होय सर. ओके ठीक आहे, आपण स्टार्ट करूयाच्या लेक्चरला. तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला डी मूव्हीज थेरम साठी जे एक्झाम्पल्स होते किंवा एक्सपान्शनच्या रिलेटेड जे एक्झाम्पल असतात ते मी तुम्हाला घेतले होते. ओके, या लेक्चरला तुम्हाला एक नवीन पॉइंट शिकायचं आहे किंवा त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे. ओके, पॉइंटचं नाव तुम्हाला सांगतो. पॉइंटचं नाव आहे सर्क्युलर फंक्शन्स फॉर कॉम्प्लेक्स नंबर. सर्क्युलर फंक्शन साठी फॉर्म्युलाज तुमच्याकडे ऑलरेडी डिराव केलेले फॉर्म्युलाज आहेत. जे सर्क्युलर फंक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करताना तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ओके, सर्वात फर्स्ट त्याच्यातला फॉर्म्युला आहे कॉस थिटा इज इक्वल टू ई रेस टू आय थिटा प्लस ई रेस टू मायनस आय थिटा डिवाइड बाय टू. सेम साईनसाठी पण, साईन थिटा इज इक्वल टू ई रेस टू आय थिटा मायनस ई रेस टू मायनस आय थिटा डिवाइड बाय टू आय. ओके, सेकंड फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे एक्सपान्शनचा, दॅट इज ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. थर्ड तुम्हाला फॉर्म्युला लागणार आहे ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर एक आयडेंटिटीची गरज आहे तुम्हाला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन. त्याच्यानंतर आपल्या समजा तुमच्याकडे क्वाड्रेटिक इक्वेशन दिला असेल, क्वाड्रेटिक इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं माहित आहे ना, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ओके, इज इक्वल टू झिरो. या फॉर्म मध्ये समजा क्वाड्रेटिक इक्वेशन दिला असेल तर एक्स ची व्हॅल्यू साठी कशी फाइंड करता तुम्ही, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए. ओके, सगळे फॉर्म्युले लिहून घेतले आहेत. सर्वात दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला हे लागतात, कॉस आणि साईन. ओके, सर्क्युलर फंक्शन फॉर कॉम्प्लेक्स नंबर याचेच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तुम्हाला हे फॉर्म्युले लागतात. एक्झाम्पलमध्ये कुठेही मेन्शन केलेलं नसतं की हे प्रॉब्लेम किंवा हा जो गिवन एक्झाम्पल आहे तो तुम्हाला सर्क्युलर फंक्शनने सॉल्व्ह करायचं आहे. कसं ओळखायचं ते दाखवतो. ओके, आपण एक्झाम्पल फर्स्ट पासून स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. कोणतं वाला एक्झाम्पल घेऊया? ठीक आहे, एक सोपं एक्झाम्पल आपण पहिलं बघूया. पहिलं, प्रूव दॅट टॅन इनवर्स झेड इज इक्वल टू आय बाय टू
log I plus Z I minus Z. ओके तुम्हाला असे एग्जांपल विचारले तुम्हाला काय विचारले प्रूव करायचे टॅन इनवर्स ऑफ झेड इज इक्वल टू आय बाय टू लॉग आय प्लस झेड आय मायनस झेड. ओके आता बघा आपण एक कन्सिडर करूया प्रॉब्लेम सॉल्व करायला सॉल्व करूया. पहिलं असं कन्सिडर केलं समजा कन्सिडर टॅन इनवर्स ऑफ झेड इज इक्वल टू वाय. ओके असं कन्सिडर केलं तर या कन्सिडरेशन प्रमाणे मला काय भेटेल टॅन इनवर्स ऑफ झेड आहे म्हणजे झेडला मी समजा इकडे घेतलं इकडे घेतलं तर मला काय भेटेल आणि वायला मी इकडे घेतलं तर मला काय भेटेल टॅन वाय इज इक्वल टू झेड. ओके आणि टॅन ऑफ वाय याला मी कसे लिहू शकतो सर्क्युलर फंक्शनच्या फॉर्मॅटमध्ये ई रेस टू. आता बघा सर्वात पहिले इथे थोडासा प्रॉब्लेम कुठे येतो तुम्हाला सांगतो तुम्ही एवढं कन्सिडर केलं. ओके तर टॅन म्हणजे काय असतं टॅनला आपण कसं रिप्रेझेंट करतो बघा टॅन म्हणजे असतं टॅन वायला मी कसे लिहिणार साईन वाय ऑन कॉस वाय. साईन वायला मी कसं रिप्रेझेंट करतो साईन वाय म्हणजे माझ्यासाठी काय असतो साईन ऑफ वाय इज इक्वल टू ई रेस टू आय वाय मायनस ई रेस टू मायनस आय वाय डिवाइड बाय टू आय. कॉस वाय कॉस वाय कॉस वायला मी कसं रिप्रेझेंट करतो कॉस वायला मी लिहितो ई रेस टू आय वाय प्लस ई रेस टू मायनस आय वाय डिवाइड बाय टू. मग या दोन्ही टर्म्स इथे वापरायचे साईन वायची इथे कॉस वायची इथे तुम्हाला टॅन वायची व्हॅल्यू मिळेल. मग टॅन वाय तुम्हाला काय भेटेल टॅन वाय इज इक्वल टू ई रेस टू आय वाय मायनस ई रेस टू मायनस आय वाय डिवाइड बाय टू आय डिवाइड ई रेस टू आय वाय प्लस ई रेस टू मायनस आय वाय डिवाइड बाय टू. समजलं आता हे जे टू आणि हे टू कॅन्सल झाले. ओके मग राहिलं काय तुमच्याकडे फक्त इथे डिनॉमिनेटरला आय तो जो आय आहे तो काय होणार इथे मल्टिप्लाय होणार मग तुम्हाला टर्म काय भेटली टॅन वाय इज इक्वल टू ई रेस टू आय वाय मायनस ई रेस टू मायनस आय वाय डिवाइड बाय आय इंटू ब्रॅकेट ई रेस टू आय वाय प्लस ई रेस टू मायनस आय वाय. ओके तर तुम्हाला जो तुमचा टॅन होता त्यासाठी तुम्हाला अशी टर्म भेटली. आता जो आय आहे मी त्या आयला समजा इकडे इथे नेलं तर इथे मला काय भेटणार. ओके आता टॅन वाय टॅन वायलाच मी काय कन्सिडर केलंय टॅन वाय इज इक्वल टू झेड म्हणून कन्सिडर केलंय म्हणून मला इकडे आय हा इकडे नेला म्हणजे काय आय इंटू टॅन वाय. ओके यालाच कसे म्हणणार मी झेड इंटू आय. ओके इज इक्वल टू मला काय भेटलं ई रेस टू आय वाय मायनस ई रेस टू मायनस आय वाय डिवाइड बाय ई रेस टू आय वाय प्लस ई रेस टू मायनस आय वाय. ओके एवढं समजलं याच्यानंतर बघा काय करायचं तुम्हाला आपण एवढं सॉल्व करून घेतलं याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एवढं समजलं सगळ्यांना तुम्हाला सिंपल आपण फक्त ऍडजस्टमेंट केलं त्याच्यामध्ये आता याच्या पुढच्या स्टेपला काय करायचं बघा याच्या पुढच्या स्टेपला तर बघा तुम्हाला याच्या पुढच्या स्टेपला काय करायचं आहे एक फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे याच्यासाठी. ओके पहिले ही टर्म लिहून घेऊ टर्म काय तुम्हाला मिळाले झेड आय इज इक्वल टू ई रेस टू आय वाय मायनस ई रेस टू मायनस आय वाय डिवाइड बाय ई रेस टू आय वाय प्लस ई रेस टू मायनस आय वाय तुम्हाला अशी टर्म भेटली.
ओके आता बघा पुढच्या स्टेपला तुम्हाला काय करायचंय. पुढच्या स्टेपला एक तुम्हाला थोडीशी टफ स्टेप करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, इथे आय झेड आहे तुमच्याकडे किंवा झेड आय आहे. ओके तुम्हाला काय करायचंय पुढच्या स्टेपला, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अशी स्टेप करायची. ओके मग या स्टेपला तुम्ही काय करता बघा, स्टेप काय करायची समजले तुम्हाला, स्टेप सांगून ठेवतो. न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अशी स्टेप करायची. आता बघा झेड आय डिवाइड बाय इथं काय असतं, जिथं काय नसतं तिथे काय असतं वन असतो. ओके आता न्यूमरेटर इथं काय होता, न्यूमरेटर काय होता आय झेड, डिनॉमिनेटर काय होता प्लस वन कारण इथे डिनॉमिनेटर वन, डिवाइड बाय न्यूमरेटर काय होता आय झेड, डिनॉमिनेटर काय होता वन. ओके सेम पुढच्या स्टेपला, न्यूमरेटर काय इथं इरेस टू आय वाय मायनस इरेस टू मायनस आय वाय, डिनॉमिनेटर काय आहे त्याच्यामध्ये प्लस, डिनॉमिनेटर काय आहे हे झाला न्यूमरेटर, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर काय इरेस टू आय वाय प्लस इरेस टू मायनस आय वाय. ओके इकडे खाली न्यूमरेटर काय होता तुमचा इरेस टू आय वाय मायनस इरेस टू मायनस आय वाय मायनस इरेस टू आय वाय प्लस इरेस टू मायनस आय वाय. ओके इथे तुम्हाला काय भेटलं मग, आय झेड प्लस वन आय झेड मायनस वन इज इक्वल टू, बघा प्लस मायनस इरेस टू मायनस आय वाय प्लस इरेस टू मायनस आय वाय कॅन्सल झाले, मग राहिल्या का माझ्याकडे टू इरेस टू आय वाय डिवाइड बाय, इथे खाली काय कॅन्सल होणार, इथे बघा या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटेल, मला काय भेटेल इथे इथे मायनस. ओके आणि इथे पण मायनस भेटेल. मग मी त्याच्यानंतर काय केलं बघा, मायनस इरेस टू मायनस वाय आणि मायनस ही पण टर्म आहे, पण ही टर्म आणि ही टर्म एकमेकांना कॅन्सल होईल, मग राहिलं काय माझ्याकडे मायनस टू इरेस टू मायनस आय वाय अशी मला टर्म माझ्याकडे राहील. आता बघा नेक्स्ट स्टेपला मी काय करतोय, ओके नेक्स्ट स्टेपला मी काय करणार, नेक्स्ट स्टेपला ओके मला एवढं मिळालं, याच्यानंतर याच्यानंतरच्या स्टेपला मी काय करू शकतो बघा, याच्यानंतरच्या स्टेपला आय झेड प्लस वन आय झेड मायनस वन, ओके हे टू आणि हे टू कॅन्सल झाले. ओके आता हा जो मायनस होता या मायनसला ॲज इट इज ठेवला मी. ओके आणि इथे बघा टर्म काय, मला माझ्याकडे टर्म काय होती आता इरेस टू आय वाय, ओके मायनस होती ही आणि इरेस टू मायनस आय वाय अशी टर्म होती. आता ही इरेस टू मायनस आय वाय हे समजा मी इथे वरती केलं ऍड त्याला तर मला काय मिळेल, पॉझिटिव्ह टर्म मिळेल. ओके त्यासाठी मी काय करणार, आता इथेच मायनस इरेस टू आय वाय, ओके ही टर्म वरती नेली तर मला काय भेटणार, ही निगेटिव्ह आहे इथे वरती गेलं काय मिळणार पॉझिटिव्ह मिळणार, म्हणजे फक्त काय पॉझिटिव्ह आय वाय आणि बेस तर मी सेम होता त्याच्यामुळे मी काय केलं डायरेक्ट ते ऍड केलं. समजलं तुम्हाला, अशी मी ऍडिशन केली, थोडीशी फक्त ऍडजस्टमेंट आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील किंवा स्टेप्स थोड्याशा कठीण आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील किंवा असं करावं लागेल. ओके मग मला भेटलं काय, ई रेस्ट मायनस ई रेस्ट टू टू आय वाय. ओके मला भेटलं काय बघा, आय झेड प्लस वन आय झेड मायनस वन इज इक्वल टू मायनस ई रेस्ट टू टू आय वाय अशी मला टर्म मिळाली. ओके आता नंतरच्या शेपला बघा काय करतोय मी, ओके आता याच्यानंतर बघा याच्यानंतरच्या स्टेपला मी काय केलं, हा जो मायनस साईन होता या मायनस साईनला इकडे आणलं तर मला काय भेटेल, ई रेस टू टू आय वाय इज इक्वल टू मायनस आय झेड प्लस वन आय झेड मायनस वन. ओके अशी स्टेप मी करून घेतली. याच्यानंतर आता मला काय करायचं, हा जो ई आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे
त्याला मला काढून टाकायचं आहे. मग मी काय करणार, अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, लॉग समजा मी अप्लाय केला दोन्ही साईडला, तर मला काय मिळेल, इथे लॉग अप्लाय केला मग लॉगला एक्सपोनेन्शियल फंक्शन कॅन्सल होतं, त्याला मला काय फक्त भेटेल 2iy एवढंच भेटेल. इकडे मी समजा लॉग अप्लाय केला तर मला काय भेटेल, हा त्याच्या अगोदर लॉग अप्लाय करायच्या अगोदर आपण काय करूया, एक स्टेप करून घेऊया, एक मिनिट. हे जे मायनस साईन आहे, ओके हे जे काय आपलं मायनस साईन आहे ना, हे जे मायनस साईन त्याला आपण कॅन्सल करूया. आता ते मायनस साईन आपण कसं कॅन्सल करू शकतो, तर बघा आपल्याला काय करावं लागेल, टर्म काय आपल्याकडे बघा, ई रेस टू टू आय वाय इज इक्वल टू मायनस आय झेड प्लस वन डिवाइड बाय आय झेड मायनस वन. मग आपण काय करणार, आता ही जी टर्म तुम्हाला टर्म दिसते, ओके या टर्मला काय करणार, मायनसनी मल्टिप्लाय करणार. जर समजा मी मायनसनी मल्टिप्लाय करतोय या टर्मला, तर मला काय मिळेल, ई रेस टू असं म्हणा इथे, समजा असं म्हटलं तरी चालेल, मल्टिप्लाइंग बाय मायनस साईन टू दी आर एच एस ऑफ इक्वेशन. ओके, काय केलं आपण, आर एच एस जो इक्वेशन आहे त्याच्या आर एच एस साईडला आपण मायनसनी मल्टिप्लाय केलं, मग मला काय भेटेल, ई रेस टू टू आय वाय इज इक्वल टू मायनसनी मल्टिप्लाय केलं हे पॉझिटिव्ह झालं. ओके, समजा हे पॉझिटिव्ह झालं तरी पण आपलं सॉल्व नाही होणार, आपल्याला काय करावं लागेल, मग याच्यामध्ये मायनसनी मल्टिप्लाय केला, एक मिनिट आहे फक्त. चला ठीक आहे, करून बघूया आपण मायनसने मल्टिप्लाय काय होतं ते. ओके, या मायनसने समजा आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल, आय झेड मायनस वन डिवाइड बाय मायनस आय झेड प्लस वन. यालाच आपण कसं लिहू शकतो, समजा ठीक आहे. ओके ओके, आता बघा आपण काय केलं, हे जे मायनस साईन आहे त्याच्या समजा आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं, ओके, तर आपल्याला अशा टर्म मिळतील, हे मायनस आय झेड झालं, त्याच्यानंतर पुढचा मायनस वन झाला, परत हे मायनस आय झेड झालं, हे मायनस आणि हे मायनस दॅट इज प्लस वन झालं. मग आपण या स्टेपला काय करणार, परत एकदा मायनसने आपण मल्टिप्लाय करून घेणार. ओके, तर आपल्याला काय भेटेल, किंवा आपण आहे तशी टर्म ठेवली तरी पण चालेल खरं. चल ठीक आहे, आपण काय करूया, मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, आपण काय करणार या स्टेपला, आता आहे ती स्टेप लिहून घ्या फक्त, पहिलं मायनस वन मायनस आय झेड, ओके वन प्लस सॉरी वन, ओके वन मायनस आय झेड, अशी ज्यावेळेस स्टेप येईल आपल्याकडे, ओके आपण काय करूया, आता या स्टेपला ही जी स्टेप आहे त्याला काय करूया, मायनसनी परत मल्टिप्लाय करूया. मग मायनसनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल, ई रेस टू टू आय वाय इज इक्वल टू मायनसनी मल्टिप्लाय केलं तर हा मायनस वन प्लस झाला, इथे पण प्लस आय झेड झालं, त्याच्यानंतर इथे समजा मायनसनी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल, मला काय भेटेल, मी इथे मायनस वन प्लस आय झेड, म्हणजे मला टर्म काय भेटेल दोन्हीकडे, चुकतंय रे काहीतरी चुकतंय, एकच मिनिट काहीतरी राहतंय, आय झेड प्लस वन एकच मिनिट आहे फक्त.
माइनस ने मल्टीप्लाई केलं तुम्हाला अशी टर्म भेटली. ओके ओके एक मिनट है अपन जरा बाजूला कैलक्युलेशन करू. तो भाई इतपर्यंत समजला ना? ओके अपन थोड़ी बाजूला कैलक्युलेशन करून बघूया. पुस्तकामध्ये यांचे मिस्टेक आहे की आपल्याला काहीतरी मिस्टेक होते? ओके एक मिनिट है फक्त. काय भेटलं होतं? तर ई रेस टू टू आय वाय मायनस ही टर्म भेटली होती. ओके ई रेस टू टू आय वाय मायनस आय झेड प्लस वन आय झेड मायनस वन. ओके समजा त्या टर्मला मायनसनी मल्टीप्लाय केली मी तर ई रेस टू टू आय वाय is equal to minus iz minus 1 and minus iz plus 1. Okay. Now, here let me make a solution to third. Minus 1 minus iz 1 minus iz. समजा माझ्याकडून मायनस साईन कॉमन काढलं अजून एकदा मायनस ने मल्टीप्लाय केला तर मला काय भेटेल? प्लस प्लस आय झेड इथे ओके ठीक आहे बरोबर आहे. हा आता बघा आपण काय केलं होतं ही टर्म थोड्या वेळासाठी विसरून जा. ओके इथे बघा इथे लक्ष द्या आपण काय केलं फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम सॉल्व्ह केलं ओके अशी टर्म आपल्याला भेटली होती. ठीक आहे हे पण विसरून जा दोन मिनिटांसाठी हे पण रफ करतो. हाँ ओके इकडे बघा आपल्याला टर्म काय मिळाली होती ई रेस टू टू आय वाय इज इक्वल टू मायनस आय झेड प्लस वन आय झेड मायनस वन. मग आपण काय ठरवलं? आपण पहिल्यांदा या मायनस साईन आतमध्ये मल्टीप्लाय करून घेतो तर काय भेटेल? ई रेस टू टू आय वाय इज इक्वल टू मायनस आय झेड मायनस वन डिवाइड बाय मायनस आय झेड प्लस वन. मी यालाच कसं लिहून घेतलं? मायनस वन मायनस आय झेड आणि वन मायनस आय झेड. आता ही जी टर्म तुम्हाला भेटली या टर्मला पुन्हा मायनस साईनी मल्टीप्लाय करायचं. या टर्मला समजा पुन्हा मायनस साईनी तुम्ही मल्टीप्लाय केलात तुम्हाला काय मिळेल? बघा तुम्हाला काय भेटेल? बघा इथे मायनस साईनी मल्टीप्लाय केलं प्लस वन झाला, इथे मायनस साईनी मल्टीप्लाय केलं प्लस आय झेड झाला, इथे मायनस साईन केलं मायनस साईन झालं, इथे परत प्लस आय झेड झालं. आता याला रिप्रेझेंट करताना कसं करायचं? वन प्लस आय झेड. ओके हा जो मायनस साईन आहे मला वनला ठेवायचा नाही, मला इथे द्यायचा आहे. हा मायनस साईन पुढे मल्टीप्लाय केला किंवा पुढे पास केला तर हा पॉझिटिव्ह होणार. ओके आणि हा जो पॉझिटिव्ह होता त्याला मी काय करणार? निगेटिव्ह म्हणून लिहिणार मायनस आय झेड.
मला काय भेटलं ई रेस टू टू आय वाय इज इक्वल टू वन प्लस आय झेड आणि वन मायनस आय झेड अशी टर्म भेटली. आणि अशी टर्म भेटल्यानंतर तुम्ही काय करणार, अप्लाइंग लॉग ऑन बोथ दी साइड्स. ओके, दोन्ही साइडला समजा मी लॉग अप्लाय केला तर मला टर्म काय मिळेल, टू आय वाय, कारण एक्सपोनेन्शियल लॉग एकमेकांना कॅन्सल होतात, इज इक्वल टू लॉग ऑफ वन प्लस आय झेड डिवाइड बाय वन मायनस आय झेड. ओके, याच्या नंतरच्या स्टेपला काय करायचं, ओके याच्या नंतरच्या स्टेपला बघा काय करायचं. आता थोड्याच स्टेप राहिल्यात फक्त एक्झाम्पल सॉल्व व्हायला, संपून जाईल या लेक्चरमध्ये. बघा तुम्हाला टर्म काय मिळाली, टू आय वाय इज इक्वल टू, ही टर्म तुम्हाला मिळाली, टू आय वाय इज इक्वल टू लॉग वन प्लस आय झेड डिवाइड बाय वन मायनस आय झेड. ओके, मी काय करणार, ते जे टू आय आहे त्यांनी मी इकडे काय करणार, हे जे टू आय ही जी टर्म आहे त्यांना मी इकडे काय करणार, मल्टिप्लाय करणार किंवा डिवाइड करणार. आता इकडे मल्टिप्लाइड आहे, मी इकडे काय होणार, डिवाइड होणार, मला काय भेटणार, वाय इज इक्वल टू वन अपॉन टू आय लॉग वन प्लस आय झेड वन मायनस आय झेड. ओके, फक्त काय होतं, इथे मल्टिप्लाय होतं, इकडे नेऊन फक्त काय केले, डिवाइड केले. याच्यानंतर मला काय मिळणार, आता बघा डिवाइड बाय जे का आय ची व्हॅल्यू होती, आता इथे काय होतं, आय होता तो पॉझिटिव्ह होता. ओके, हा आयला मला समजा वरती न्यायचा असेल तर मला मला काय मिळेल, मायनस आय बाय टू लॉग वन प्लस आय झेड वन मायनस आय झेड. ओके, कशाही वाय इज इक्वल टू, ओके समजा मला अशी टर्म मिळाली, याच्यानंतर समजा मला काय करायचं, आता हे मायनस साईन आहे ते मला पुन्हा कॅन्सल करायचं आहे, तर मी काय करणार, हे मायनस साईन कॅन्सल करण्यासाठी काय करणार, इकडचे जे डिनॉमिनेटर आणि न्युमिनेटर आहेत त्यांचे इंटरचेंज करणार. मग मायनस साईन काढून टाकायचे असेल तर मला काय भेटेल, आय बाय टू लॉग वन मायनस आय झेड डिवाइड बाय वन प्लस आय झेड. फक्त न्युमिनेटर आणि डिनॉमिनेटरचे व्हॅल्यू फक्त इंटरचेंज होतील एकमेकांमध्ये, कारण मी काय केलं, मायनस साईन काढून टाकलं म्हणून. ओके, मग मला काय भेटलं, वाय इज इक्वल टू आय बाय टू लॉग वन मायनस आय झेड डिवाइड बाय वन प्लस आय झेड. ओके, ठीक आहे, एवढं माझं सॉल्व करून झालं. याच्यानंतर मग बघा, वाय इज इक्वल टू आपण कन्सिडर काय केलं होतं मगाशी, वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ झेड असं आपण कन्सिडर केलेलं. आणि टॅन इनवर्स ऑफ झेड किंवा वाय ची व्हॅल्यू मला काय भेटली, आय बाय टू लॉग वन मायनस आय झेड वन प्लस आय झेड. आणि तुम्ही जर तुम्हाला प्रूफ दॅट मध्ये जे विचारलं होतं, हे बघा काय विचारलं होतं, टॅन इनवर्स ऑफ झेड इज इक्वल टू आय बाय टू लॉग. आता याच्यामध्ये थोडस आपल्याला अजून थोडेसे चेंजेस करावे लागतील. काय करावं लागेल बघा, आता तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये बघा आय झेड मिळत होत. ओके, तुम्हाला काय करावं लागेल, ती जी पूर्ण टर्म आहे त्या पूर्ण टर्मला किंवा हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला, हा जो तुम्हाला ब्रॅकेट दिलाय या पूर्ण ब्रॅकेटला काय करायला लागेल, आय ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर तुम्ही आय ने मल्टिप्लाय केला या ब्रॅकेटला तर तुम्हाला काय भेटेल बघा, टॅन इनवर्स ऑफ झेड इज इक्वल टू आय बाय टू लॉग. इथला जो न्युमरेटर आहे आणि जो डिनॉमिनेटर आहे त्या दोघांना पण मल्टिप्लाय करायचं कशाने, आय ने. मग इथे मी आय ने मल्टिप्लाय केलं तर मला व्हॅल्यू काय मिळेल बघा, इथे समजा मी आय ने मल्टिप्लाय केलं तर मला व्हॅल्यू काय भेटली, तिकडे आय स्क्वेअर. ओके, मायनस आय झेड, इथे काय मिळाली, आय स्क्वेअर झेड.
डिवाइड बाय, सॉरी ते वन है, इकड़े वन है, वन प्लस आई जेड असे भेटलो, म्हणजे मला वैल्यू काय भेटेल इथे फक्त इथे आई नहीं है वन है। ओके वैल्यू मिळेल मला ठीक है, अपन अगोदर नीट लिहून घेऊया मग बघूया। ओके अपना ब्रैकेट क्या होता, अपने मिळालेले का होता वन माइनस आई जेड वन प्लस आई जेड असे मिळालेले होते। अपन समझा मल्टीप्लाई केलं तर मला काय भेटेल आई बाय टू लॉग वन आई, म्हणजे काय सिंपली आई झाला माइनस आई स्क्वेर, आई स्क्वेर जेड डिवाइड बाय आई प्लस आई स्क्वेर जेड। ओके मला वैल्यू काय भेटेल आई बाय टू लॉग आय आहे तसा आई स्क्वेर ची वैल्यू काय असते माइनस वन, म्हणून इथे झालं प्लस जेड, इथे आई स्क्वेर ची माइनस वन म्हणून आय माइनस जेड, आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं हे बघा। ओके फक्त इथे काय केलं ही जी स्टेप होती या स्टेपला इथला जो न्यूमरेटर आहे तो आणि जो डिनॉमिनेटर तो दोघांना आपण मल्टीप्लाई केलं आय ने। ओके हे बघा इथे मल्टीप्लाई केलं इथे मल्टीप्लाई केलं, आता वन ली वन ला काय केलं मी आय ने मल्टीप्लाई केलं तर मला काय भेटेल फक्त आय भेटेल। ओके म्हणून मी इथे काय केलं फक्त आय लिहून घेतले, इथे पण फक्त आय लिहून घेतले, समजले एक्झाम्पल। ओके बघा या एक्झाम्पल मध्ये खूप काय टफ नव्हतं, तुमचं लिहून झालं असेल तर हे एक्झाम्पल मध्ये ज्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता। ओके तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता, पहिल्यांदा पूर्ण एक्झाम्पल नीट बघून घ्या कुठल्या कुठल्या क्वेरीज कुठं कुठं तुम्हाला अडतंय त्या क्वेरीज बाहेर काढा आणि त्या क्वेरीज मला व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा फोन करून कधी विचारू शकता तुम्ही, मी तुम्हाला सांगेन की तेच टीप कशी आली। ओके आणि याच पॉईंटचं आता जे कॉम्प्लेक्स फंक्शन आहे आपलं त्या कॉम्प्लेक्स फंक्शनवरचं अजून एक एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ। ओके तुम्हाला याच्यावर दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे आहेत आणि ऍडजस्टमेंट करत जायचे आहेत, दॅट्स इट। ओके ठीक आहे तुम्ही एक्झाम्पल लिहून घेतलं ना सगळ्यांनी, हॅलो बघा जर तुम्हाला जे काय प्रॉब्लेम असतील जर काय प्रॉब्लेम वाटले तर मला तुम्ही सांगा। ओके थँक्यू।